राज्यासाठी महत्वाची बातमी आहे, जुलै महिन्यात पावसानं राज्यात जोरदार हजेरी लावली. राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची माहिती आज पुणे वेधशाळेनं दिलेली आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा कमी झाला होता. असं असलं तरी उद्यापासून पुढचे काही दिवस पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बातमी पूर्ण पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात देखील 2 ते 3 दिवस घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय कोकणातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आणि कोल्हापूर तसंच साताऱ्यामध्येही या काळात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑगस्टला अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आत्तापर्यंतही राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. राज्यातील अनेक धरणं 90% भरली असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा 41% जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात 45% जास्त, मराठवाड्यात 27% जास्त आणि विदर्भात सरासरीपेक्षा 36% जास्त पाऊस झालेला आहे. पावसाचे आणि धरणांचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.